केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्यानं होणार आहे विद्यापीठ स्तरावर पदवी आणि पदव्युत्तरच्या प्रथम वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची सुरुवात होणार आहे त्यामुळं जून दोन हजार तेवीसपासून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम घ्यावा लागणार आहे दरम्यान अपुरे प्राध्यापक साधनांची कमतरता आणि प्राध्यापकांसाठी प्रशिक्षणाचा अभाव यामुळं नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचं आव्हान विद्यापीठांसमोर असणार आहे विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी केंद्र सरकारनं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित केलंय महाराष्ट्रात येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी होणार आहे विद्यापीठाच्या पातळीवर पदवी आणि पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण राबवलं जाईल जून दोन हजार तेवीसपासून त्याची सुरुवात होणार आहे नवीन शैक्षणिक धोरणात बहुविद्या शाखीय ही अभ्यासाला महत्त्व आलंय चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार अन्य विद्या शाखांचाही अभ्यास करता येणार आहे त्यामुळं एकाच महाविद्यालयात अनेक शाखा आणि त्यामधील विषयांचं शिक्षण मिळणार आहे शिवाय विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास करण्यावर भर असेल आमूलाग्र बदलांमुळे सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत कमालीचे बदल होणार आहेत पण त्यासाठी विद्यापीठांसह महाविद्यालय प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी तयार आहेत का या महत्त्वाच्या प्रश्नावर सध्या शैक्षणिक वर्तुळात चर्चा सुरू आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एकल विद्याशाखीय महाविद्यालय आहेत अशा ठिकाणी बहुविद्या शिक्षण कसं दिलं जाणार याबद्दल सध्या रिक्त असलेल्या प्राध्यापकांच्या जागा हा उच्च शिक्षणामधील गंभीर विषय आहे पुरेसे प्राध्यापक उपलब्ध नसताना नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचं शिवधनुष्य कोण सांभाळणार हा महत्वाचा प्रश्न आहे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबद्दल विद्यार्थ्यांपासून शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक अशा सर्व घटकांच्या मनात शंका आहेत त्यामुळं नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचं आव्हान विद्यापीठांसमोर असेल